आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पहले बताते हिंदी में बात करते आपसे. क्या काम है? अब इंडिया घुमल्लू ट्रिपम्बो बढ़िया देश सुंदर देश वेरी नाइस छोटा छोटा बच्चा मदतल्लू मदतल्लू दोने शंगो अरे मारा पर बच्चा रे कैसे गौरी हे बहुतेक आपल्याला डोनेशन देणार यांच्याकडनं आपल्याला डोनेशन मिळणार बघ गोडंबा गोडंबा कितना प्यारा बच्चा गौरी बघ मुलांवर किती प्रेम करतात ते बघ 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 किती प्रेम करतायत आपल्याला हे नक्की डोनेशन देणार बाई माझे याने जर आश्रमाला मदत केली तर मग रेवती मॅडमचं काय हे त्यांचे पैसे कशाला घेतील अरबी आणि आफ्रिकन मिक्स होत आहे ना काय बोलतो काय बोलतोय कळतय का हा ते डोनेशन बद्दल बच्चों को खाली सोडो कडेवर घेणे का नाही अजिबात गौरी तू चल गात मध्ये ए गौरी आपल्याला या माणसाची मदत नकोय ग का म्हणजे काय अगं काय कोण आहे काय कसा माणूस आहे तो त्यात तो आपल्या देशाचा पण नाही आधी देईल पैसे आणि मग काहीतरी मागेल आपल्याला अडचणीत आणेल नको बाबा कोणी सांगितलं नसत्या भानगडी देणगी देणार असेल तर चौकशी करूनच घ्यायची ना कशाला पण त्याचा काय भरोसा आणि काही झालं तर नंतर कुठे शोधणार त्याला हे बघा मी लगेच नाही घेते पैसे कोण आहे काय आहे याची खात्री झाल्याशिवाय नाहीच घेणार पैसे पण जर खरोखर मदत करणार असतील तर नक्कीच विचार करेन कारण आता आश्रमाला पैशाची गरज आहे पण तुम्हीच तर मला ऐकवत होतात ना पैसे घेतले नाहीत म्हणून याचं पण बिल तू माझ्यावरच फाड तुझं ठरलंय ना तुझीच मनमानी करायची ते पण मी नाही करू देणार तुला हे पैसे तू नाही घ्यायचे तुम्हाला हवंय काय नक्की सकाळी तुम्हीच माझ्या मागे लागला होतात नको नको ते बोललात मला आणि आता तुम्हीच म्हणताय पैसे नाही घ्यायचे आणि समोरची व्यक्ती खरी असेल तर मदत घ्यायला काय हरकत आहे पण त्या बिचाऱ्या चांगल्या बाई आल्या होत्या ना मदतीला करणार आहेत ना त्या मदत मग तुम्हाला मदत मिळाल्याशी कारण आहे ना त्यांच्याकडूनच मदत घ्यावी असा काही नियम आहे का नाही ना मी बघेन काय करायचं ते चहलुल्लू वाहलुल्लू ए ते पूसा दी असतो काय अती करू नकोस त्यांनी बहुतेक ओळखलं वाटत तुला गप चहा पे आणि निघ इथून गप्पल्लू मला मजा लिंबू मर मग मर मला ए हॅलो लो इलू लावायच ए हात नका लावू पळा तुम्ही नको ते करू नकोस वीग निघाला ना तर नाकी नऊ येतील मला काही प्रश्न विचारायचे बोलेल तुम्ही यांना विचारा हे कोण आहेत कुठून आले मान्य आहे त्यांना लहान मुलं आवडतात पण एवढे पैसे का देत आहेत हे कुठे राहतात आपको क्यों मदत करनी है लुलुलू
हे गौरी बघ किती हुशार आहेत रुद्र सर, लगेच भाषा शिकले त्यांची. अमालू मम्मीलू पप्पालू नलिंबू अना चल्लू. बा नाही कोणलू अकेला अकेला. एक दोस्तांबा रुंबल्लू एक दोस्तांबा. एक जान जानल्लू जीवल्लू. दोस्तल्लू वचनंबा छोटा छोटा अनतल्लू बच्चंबा मदतल्लू. वाईटल्लू लगतल्लू जिंदगी वाईटल्लू. पण बिल्लू सुंदरम करणारंबा. बोल. अच्छा अनाथ मुलांना त्यांना मदत करायची म्हणजे त्यांनी त्याच्या मित्राला वचन दिलं की जिथे अनाथ मुलं असतील तिथे ते त्यांना मदत करतील. आणि इथे तर सुंदर मुलं आहेत म्हणून त्यांना डोनेशन करायचं. डोनेशन त्यांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी. डोनेशन गौरी मला वाटतं त्यांची इच्छा आहे तर घेऊयात ना आपण डोनेशन. कशाला हवी आहे मदत? आपण यांना ओळखत नाही काही नाही. तुला विचारलंय कोणी? हा गौरी अल्लू बघतल्लू तुझं काम होणार अल्लू. तू लांब रा जरा. हॅलो हॅलो मॅडम. आश्रमात कोणीतरी देणगी द्यायला आलंय. कोण आलाय? रुद्र घेऊन आलाय का? अहो नाही हो, ते तर त्यांना ओळखत पण नाहीत. हे बघ काहीही झालं तरी त्या माणसाकडनं देणगी घ्यायची नाहीये आणि हे काम तुला करायचं. हो पैसे हवे आहेत ना तुला? तुम हमको मदत करेगा? अल्लू अल्लू कशी मदत करतो तेच बघते. गौरी दे ना फॉर्म भर. हो फॉर्म भर ना. फिल द फॉर्म. फॉर्म भरिये भरिये फॉर्म. हल्लू हल्लू झालेलू. दिल खुशालू. ए यू यू आर अ गोडांबा गोडांबा. दिस आश्रम व्हेरी ब्युटिफुल अल्लू. नाईस मॅन नाईस अल्लूला. काहीच कळत नाहीये. आणि ते पैसे कसे देणार? नाही डोंट वरी मी ते फॉरेन एक्सचेंज करून घेईन. हा मग तर कामच झालंय ना. काम झालंय ना आता. सो ही कॅन लीव्ह. यू कॅन लीव्ह.
तुम्ही गेलात तरी चालेल. नाही चालणार. कोण आहे ते? कुठून आले? काय लिहिलंय काय नाही काही कळत नाहीये. हा यांची खात्री कशी पटणार? हो काही कार्ड वगैरे आहे का यांच्याकडे? ए दे तुझं कार्ड. कार्ड आहे ना तुझ्याकडे? रेशन कार्ड आधार कार्ड काहीतरी असेलच ना? तर काहीच नाही. कार्ड नलुंबो नलुंबो. मराठी येत नाही त्याला. मोकम बोला औराल लल्ला वेळे. ते पैसे मागायला नाही पैसे द्यायला आले. उगाच कशाला त्यांना ताकद ठेवायचं? त्यांना पैसे दिलेत आता त्यांना त्यांच्या देशात जाऊ दे. कशाला उगाच त्यांचा पत्ता हवाय? आधीच खूप वेळ तात्काळत बसलेत. जा तुम्ही गो. नाही मला पट्टय चंद्रका काय म्हणतात ते. आपण कोणाकडून देणगी घेतो हे कळायला हवं ना. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं? काय प्रॉब्लेम? एक माणूस बिचारा मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय तर आपण त्याच्यावर संशय घ्यायचा? तू त्याची त्याची देणगी देईल आणि निघून जाईल ना त्याच्या देशात. हो पण स्वतःची ओळख द्यायला काय हरकत आहे? एकदा खात्री पटली की झालं. कोण माणूस फसवण्यासाठी देणगी देत? कसला हट्ट आहे हा? हा हट्ट नाहीये. पुढे जाऊन काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून केलेली पूर्व तयारी. दाखवू दे ना त्यांना पुरावा. नाही दाखवलं तर काय हरकत आहे? तुम्ही असं भांडू नका ना. कसे वाटते ते यांच्या समोर भांडणे? भांडू नका. यांना सांग आडमुठेपणा करताय. मी आडमुठेपणा करते. तुम्ही ओळखता का यांना? नाही नाही. मग झालं दाखवू दे ना त्यांना पुरावा. उद्या कोणी येईल आणि पैसे देईल आणि पैसे चोरीचे असतील तर? हा माणूस चोर वाटतोय तुम्हाला? मी म्हणत नाही की ते चोर आहेत. मी फक्त त्यांना त्यांच्या ओळखीचा पुरावा मागतीये. मला एवढंच कळतंय की आपण वेळ वाया घालवतोय बाकी काही नाही. जाऊ देत वेळ. मला नाही पटत ओळख नसताना एवढे पैसे घेणं. बरोबर आहे गौरी तुझ. ओळख नसलेल्या माणसांकडून पैसे घेऊच नये. तू सांगून टाक त्यांना. काय चाललंय भरत? हे बघ मला हा माणूस जेन्युइन वाटतोय. कळलं का? उगाच का खोडा घालायचा? आणि तसही आपल्याला पैशांची गरज आहे की नाही? हो मग आहे ना गरज. आहे ना आपल्याला. हा काय म्हणून काय कोणी बी उपट सुंभ येईल आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे का? गौरीजी हा माणूस चांगल्या हेतूने पैसे देतोय. मी जबाबदारी घेतो याची. आता हा जाणे लिहू म्हणजे जाऊ दे ह्यांना. नलिंबो नलिंबो. मी इथं आलो असो तुमच्या मदती सटंबो. माझ्यावरच जाऊन फुललो. वाईटलू वाईटलू. ए झगडा झगडा नलिंबो. प्रेमल्लू प्रेमल्लू प्रेमल्लू. काय म्हणता ते? तो म्हणतोय आपण सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे. भांडण नको. काढ ना
जेवढा लिल्लू जेवढा लिल्लू. मला 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 कळतंय भूक लागली ना, भूक लागली ना. नाही नाही काना नाही जाना म्हणतोय तो नलिंबो. ए दोनो यक्की साथ कुकल्लू अगर संग में काना नहीं बना तो नो डोनेशन. नो डोनेशन काय टॉयलेटला जायचंय टॉयलेटला तिकडे 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 टॉयलेटला. हा गोइंग गो गोइंग गो आई इथे गोइंग गो. हा चल ही काय मागणी आहे. मूर्खस तू जरा कसली नको ती अट घालतोयस. अरे अति केलंस ना तर फसवू आपण. काय काय अवतार केलाय हा फॅन्सी ड्रेस सारखा. आणि कसली भाषा ही तुझी भाषा तुला तरी लागते का. अरे तुझ्या लिल्लू प्रेमासाठी बोललेलू बोललेलू बाबा जरा काय लिलू तू खरी चढतोय एवढा मारेन ना रे याच भाषेत बोलत राहशील. तुझ्या प्रेमासाठीच तर ही आड घातली ना. बघस तू एकत्र स्वयंपाक करताना तुमचं प्रेम कसं वाढेल. परदेशी माणसाच्या सांगण्याने एकत्र स्वयंपाक करून आमचं प्रेम वाढेल. अरे पल्लू भर केलू हमें कोई प्यार कर लू झूठा ही सही लू. गप्प बस रे मी हलणं बंद कर. आता सध्याच्या घडीला गौरीजींची अडचण महत्वाची आहे. गौरीजी आधीच टेन्शन मध्ये त्याने आश्रम वाचवायचा. यावेळी त्यांना मदत मिळणं जास्त गरजेचं. आणि तुझं काय चाललंय अंडू ऍडव्हान्टेज घेणं. मी गौरीजींना जाऊन सांगतो की ही सगळ्याची काही गरज नाहीये. चल तू. ए घपरे. अरे मी काही गैरफायदा घेत नाहीये. तसे तुमच्यात प्रेम आहेच ना. फक्त प्रेमाचे निखारे विजलेत. मी फक्त वारा घेऊन ते प्रेम जागा करतो. आणि शेवटी मित्रांना मदत करणं हे माझं कर्तव्य. थोडी मदत त्यांना थोडी तुला पटलं नू. गप्प बस रे. हे सगळं पटण्यासारखं तरी आहे का. हे काही वाईट सांगतोय का तो. दादू पण हा माणूस कोण आहे कुठून आलाय आपल्याला काहीच माहिती नाही. कशाला उगाच. नाही भला माणूस दिसतोय तो. मुलांची मदत करायची आहे ना त्याला. बघून कळतय का तुम्हाला तो भला येते. गौरी रुद्र सर जबाबदारी घेत होते ना. हा आणि तुला काय गरज होती का त्यांच्याशी भांडायची. गौरी तू काय चुकीचं बोलली नव्हती. उगाच कशाला अनोळखी माणसाचे उपकार घ्यायचे. चल तू सांग त्यांना आपल्याला मदत नकोय म्हणून. आपण त्या बाईंनाच फोन लावूया. काय गाई आहे का. हा गाई आहे. आणि तू तू शांत रा. गौरी मला आता तूच सांग त्या बाईकडनं मदत घेण्यापेक्षा हा माणूस बराय घेणे. सांग ना तुलाच त्यांच्याकडनं मदत नकोय ना. हे बघ गौरी आता आपल्याला देणगी येणं महत्वाचं आहे. ही मुलं हा आश्रम नकोय का तुला. हे आपलं घर आपलं आश्रम वाचवण्यासाठी जर दोन क्षण त्या रुद्र सरांसोबत नीट वागायचं असेल काय हरकत. हे बघ फक्त तू आपल्या घरासाठी करतोय हाच विचार होता काय ठेवणार. काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे आता तुला जर हा आश्रम वाचवायचा नसेल तर मी सांगतो त्यांना नको मदत म्हणून आम्हाला. हो पण पुन्हा पश्चाताप करायची वेळ आली ना तर मला काही बोलू नकोस. सांगतो मी त्यांना नको आम्हाला काही मदत म्हणून. जातो मी. तयार. नाही नको गौरीजी मुलांसाठी मी हे करूच शकते.
मुलांसाठी आश्रम वाचवणं जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी मी तयार आहे. आपण बनूयात एकत्र जेवण. खरंच? हो. नाही नको. तुम्ही नंतर रागवता मग माझ्यावर. नाही रागवणार. नक्की? नक्की. म्हणजे जेवण आपण दोघांनी मिळून बनवायचं आहे एक? हो, दोघ मिळून म्हणजे कळतं मला. ए ए, क्या हो, क्या होत पिल्लू? हा, खाना बनवा. बा जेवण खाना एक साथ बनाएंगे. गौरी जी तैयार है. ओके ओके, पटकन बनबो. बेस्ट ऑफ लक.